रविकांत तुपकर यांना कर्नाटक राज्य रयत संघटनेचा पाठिंबा. कापूस सोयाबीन आणि ऊसाला खर्चाच्या तुलनेत दर मिळाला पाहिजे या मागणीसाठी रविकांत तुपकर हे 28 नोव्हेंबर पर्यंत वाट पाहून 29 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासह मंत्रालयावर मोर्चा काढणार होते. याची माहिती मिळताच आंदोलन करण्यापूर्वीच शनिवारी तारीख 25 तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा निषेध करून कर्नाटक राज्य रयत संघटनेने रविकांत तुपकर यांना पाठिंबा व्यक्त केला. रयत संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजीव पवार म्हणाले, रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करीत आहेत, पण मंत्रालयावर मोर्चा काढण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे ऊसाला प्रतिटन 5,500 रुपये, याशिवाय सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. या पुढील काळात तुपकर यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. कर्नाटक महाराष्ट्र बांधील राष्ट्राला बुलढाणा गाव आहे. त्या बुलढाणा गावामध्ये 20 तारखेला रविवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून मोठा मोर्चा काढला होता आणि तो मोर्चा सोयाबीनला 9,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा आणि कापसाला प्रति क्विंटल 12,000 दर मिळावा अशा पद्धतीनं मोर्चा काढला होता आणि ऊस पट्ट्यातला 5,500 टनाला ऊस मिळावा दर मिळावा अशा पद्धतीनं आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं होतं की 29 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. विविध मागण्या होत्या, मुख्यमंत्र्यांच्या असतील विविध मागण्या, त्या मान्य करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांवर बुलढाण्याचा मोर्चा काढला होता आणि त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला आश्वासन दिलं होतं की मुख्यमंत्र्यांपर्यंत या तुमच्या मागण्या पोहोचवतो म्हणून आणि आम्ही 29 तारखेला मोर्चा काढला होता मुंबई मंत्रालयावर. मात्र आज 25 तारखेला 12:30 रविकांत तुपकर यांना अटक केलेला आहे, हे निषेधार्थ आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर घटनेनं आम्हाला अधिकार दिलेला आंदोलनाचा आणि सरळ मार्गाने आंदोलन करत असताना हे आंदोलन दाबण्याचं काम मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, कर्नाटकचं असेल, महाराष्ट्र कोणतंही सरकार असेल, हे आंदोलन दाबण्याचं काम करतंय तेव्हा त्या सरकारचा आम्ही रयत संघटनेच्या वतीने निषेध करतोय आणि रविकांत तुपकरना ताबडतोब त्यांना सोडून दिलं पाहिजे आणि जे काय आम्ही संविधान मार्गानं जे आंदोलन करतोय ते आंदोलन दाबण्याचा कोणत्याही सरकारनं प्रयत्न केला नसला पाहिजे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत आहोत म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रविकांत तुपकर जरी महाराष्ट्रातले असले तरी शेतकऱ्याला कुठली जात पक्ष पंथ भाषा नसतो. शेतकरी हा अन्नदाता आहे आणि त्या अन्नदात्याला आंदोलन करणाऱ्याला ताबडतोब सुटका केली पाहिजे नाहीतर कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीनं कर्नाटकमध्ये मोठ्या प्रकारचं आंदोलन उभं केलं जाईल. या कार्यकाव कर्नाटक कर्नाटक वतीनं राज्य रयत संघ वतीनं नवा गंभन पुरुषवाजी नाव बुलढाणा जिल्ह्याना गोदी दुरे नाव जिल्हाधिकारी सोबत नाव चर्चा मांडली दुरे चर्चा मांडली दुरे याकंद्र 29 तारीख निम्ब पठ्यतंत्र 25 तारीख ನಾವು ನೀವು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಹೋಗಿ ನಂತರ ನೀವು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಡೈರೆಕ್ಟ್ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀರ ಅಂದ್ರೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಇರಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಇರಲಿ ಯಾವ ಸರ್ಕಾರನವ್ರು ರೈತ ಸಂಘಟನೆ ನಿಷೇಧ ಮಾಡ್ತಾರೆ ಇವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಹೋರಾಟಗಾರರು ಇವತ್ತು ಬಿಡಲೇಬೇಕು ಭೇಟಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಎಲ್ಲ ರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೋವಾ ಆಂಧ್ರ ಕೇರಳ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ನಾವು ಯಾರು ಹೋರಾಟ ನಾವು ನಮಗೆ ಇವತ್ತು ಬಿಡಲೇಬೇಕು ಮತ್ತು ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ರೈತ ಸಂಘದ ಇವ್ರಿಗೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡ್ತಾರ ಮತ್ತು ರವಿಕಾಂತ್ ಉಪ್ಕಾರ ನಮ್ಮ ಹೋರಾಟಗಾರ ಇದೆ ಇವು ಹೋರಾಟಗಾರನ ಬಿಡಲೇಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ರೈತ ಸಂಘದ ಬೆಂಬಲ. यावेळी चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष मल्लप्पा अंगडी, चिक्कोडी जिल्हा कार्याध्यक्ष विवेकानंद घंटी, चुन्नप्पा पुजारी, शशिकांत पडसलगी, वासू पडरोळी, महादेव हुलकर, मायाप्पा लोरुरे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. ಬುಲ್ಡಾಣದಲ್ಲಿ ಮೊನ್ನೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಬೃಹತ್ ಸುಮಾರು 50,000 ಜನ ಸೇರಿ ಒಂದು ಬೃಹತ್ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನು ಇವತ್ತು ಸೋಯಾಬೀನ್ ಇರಲಿ ಹತ್ತಿ ಇರಲಿ ಹತ್ತಿಗೆ 12,000 ರೂಪಾಯಿ 15,000 ರೂಪಾಯಿ ಕ್ವಿಂಟಲ್ ಕೊಡಬೇಕು ಸೋಯಾಬೀನ್ ಕಾಯಿ ಎಲ್ಲ ಹಲವಾರು ಬೆಳೆಗಳು ಗೊತ್ತಲ್ಲ ಯೋಗ್ಯವಾದ ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ರೇಟ್ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ನಮ್ಮ ರಾಜು ಸಾಹೇಬರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಈ ರಾಜ್ಯದ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇವರು ಕೂಡ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಅಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ರವಿಕಾಂತ್ ತುಪ್ಕರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದ ಕೂಡ ಹೋರಾಟ ನಡೆದಿತ್ತು. ಅವರ 29 ತಾರೀಕು ಮಟ್ಟ ಗಡು ಕೊಟ್ಟಿರು. ಡಿಸೆಂಬರ 29 ತಾರೀಕು ಒಳಗೆ ಏನಾದ್ರು ನಿರ್ಣಯ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನಾವು ಮುಂಬೈದಾಗ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಾಗ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರನ ಎಚ್ಚರಿಕೆ ಮೂಡಿಸೋಕೆ ಹೋರಾಟ ಮಾಡೋದು ಕೈ ಕೊಟ್ಟರು.
ಇವ್ರು ಇನ್ನ 29 ತಾರೀಕು ಕೂಡ ಬಂದಿಲ್ಲ ಇವತ್ತ ಇಂತ ಒಂದು ದರಿದ್ರ ಸರ್ಕಾರಗಳ ಅಡ್ವಾನ್ಸನ ಇವತ್ತ ನಮ್ಮ ಹೋರಾಟಗಾರನ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು ಇದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇದು ಅಪಮಾನ ಅಸಹ್ಯ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವವಾಗ ಇವತ್ತೇನ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ನಮಗೆ ಒಂದು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಸಂವಿಧಾನದ ಹಕ್ಕು ಕೊಟ್ಟರು ಇದೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದ್ದಾಗೂ ಕೂಡ ಇಂತ ಒಂದು ಚೀಪ್ ಮೆಂಟಾಲಿಟಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಸರ್ಕಾರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಯಾರೋ ಇವತ್ತದಕ್ಕೆ ಬಗ್ಗುದಿಲ್ಲ ಇಂತ ಸಾವಿರಾರು ಮಂದಿ ಮಾತ್ಮ ಹುಟ್ಟಿತು ಏನು ಒಬ್ಬರು ನಮ್ಮ ಮುಖಂಡ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಏನೇ ಇವತ್ತೊಂದು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾಳೆ ಮಾತ್ಮ ಹೊರಗೆ ಬರಬೇಕು ನಾವು ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ರೆಡಿ ಅದು ಇಡೀ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ಇವತ್ತು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಇವತ್ತೇನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ನಮ್ಮ ಹೋರಾಟಗಾರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ ಸಂಪೂರ್ಣ ಬೆಂಬಲ ಐತಿ ಏನು ನಮ್ಮ ಹೋರಾಟಗಾರನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಯಾರು ತಕ್ಷಣ ಅವ್ರನ್ನ ಬಿಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಕೂಡ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಇಡಬೇಕಂತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ।